मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे, पण मागणी शांततेच्या मार्गाने असावी, हिंसक वळण लावू नये. सरकारने मराठा समाजाला न्याय द्यावा. सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज नितीन मालुसरे यांची सांगलीत मागणी. महाराष्ट्रातील सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे अशी मागणी सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज नितीन मालुसरे यांनी सांगलीत माध्यमांशी बोलताना केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मात्र आरक्षणाची मागणी शांततेच्या मार्गाने असावी, त्याला हिंसक वळण लावू नये. तसेच सरकारनेही लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय द्यावा असंही मत नितीन मालुसरे यांनी व्यक्त केलं आहे. सरकारने महाराजांचा ऐतिहासिक गड किल्ल्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे, मात्र सरकार राजकारणात अडकलं अशी टीकाही मालुसरे यांनी केली आहे. मिळायला पाहिजे, मिळालं पाहिजे. सरकारकडे काय मागणी राहील? काय आरक्षण 50% आरक्षण आम्हाला मिळालं? मराठा समाजाला काय आव्हान राहील? आता हिंसक वळण लागलं, आता काय ते बऱ्याचशा मागण्या आहेत. आता समाज रस्त्यावर उतरलेला आहे, या समाजाला आपलं काय आव्हान राहील जे हिंसक व्हायला लागलेलं आहे? आता जे हिंसक आहे, हिंसक तर होता कामा नाही खरं म्हणजे. कारण काय आहे, हिंसा करून कुठलीही गोष्ट होत नाही. बऱ्याचशा गोष्टी हिंसा करून झालेल्या आहेत पूर्वी, आपले आपण नाही. या जे लव जिहाद वगैरे शांततेमध्ये त्यांनी मागणी करावी. शांततेनं जे काय असेल ते सरकारनं न्याय द्यावा. बाकी ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.